नैसर्गिकरित्या पाणी थंड होण्याकरता मातीच्या माठांना उन्हाळ्यात सगळ्यात जास्त मागणी असते. यंदा तर राजस्थानातून आलेल्या मुलतानी मातीच्या माठांना मोठी मागणी आहे. पाहूयात एक रिपोर्ट. मार्चचा उन्हाळा आता चांगलाच जाणवायला लागलाय. त्यात जळगावातील उन्हाचा तडाखा हा तर सर्वश्रुतच. एप्रिल मे महिन्यात तर जळगावातील तापमानाचा पारा 47 अंशांवर पोहोचण्याची शक्यता आहे. अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हात नागरिक थंड पाण्याच्या शोधात असतात. पिण्याचं पाणी थंड राहण्यासाठी मातीच्या माठांना उन्हाळ्यात मोठी मागणी असते. जळगावात यावर्षी राजस्थानी मुलतानी मातीचे माठ सध्या ग्राहकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत. जो कलर में जो दिखेगा वही मट्टी का है. मतलब लाल को काला नहीं कर सकते, काले को लाल नहीं कर सकते. और जिसकी चॉइस जैसा रहता है, मतलब कोई बोलता लाल में ज़्यादा ठंडा रहता तो लाल लेता है, कोई काले में ज़्यादा ठंडा रहता काला. पर अभी ये साल में ज़्यादा करके मुल्तानी माटी की डिमांड ज़्यादा है. बाजारात फ्रीज आणि पाण्याचे कूलर विक्रीसाठी असले तरी ते विकत घेणं सर्वांनाच परवडतं असं नाही. शिवाय इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधील पाणी बऱ्याचदा आरोग्यासाठी अपायकारक असतं, त्यामुळे केवळ 200 ते 400 रुपयांना मिळणाऱ्या माठांना अधिक मागणी आहे. एक असं परवडेबल बी असतं आणि दुसरा विषय म्हणजे लहान मुलांना काही आधार वगैरे काही लागत नाही. दुसरा विषय सेहतसाठी खूप चांगलं असतं पाणी. तिच्यात एखादी वाळा टाकला म्हणजे ते पाणी शुद्ध राहतात. आपल्या गरिबांसाठी फ्रीजच आहे माठ म्हटलं म्हणजे, आणि घरामध्ये सगळ्यांसाठी उपयुक्त आहे ते माठाचं आहे. पूर्वी कुंभारांनी हाताने तयार केलेल्या मातीच्या माठांना मोठी मागणी होती. मात्र कालांतराने राजस्थानी माठ बाजारात विक्रीस येऊ लागले असून ह्या आकर्षक माठांची खरेदी विक्री जोरात सुरू आहे. विशेष म्हणजे या मातीच्या माठातल्या पाण्यानं तृष्णा भागणार हे नक्की. विकास भदाणेचा ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, जळगाव. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.